लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र व सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपण सर्वांना शुभेच्छा देत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपणातील सर्वांस त्याचा स्वर्गीय आशीर्वाद देव. आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा, शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन तुम्हाला काय मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावी. थँक यू अँड गॉड ब्लेस यू. आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छित आहे, विश्वासाचे प्रकटीकरण, द रेव्हलेशन ऑफ फेथ. प्रियजन हो, इंग्रजी भाषेमध्ये विश्वासाला फेथ आणि बिलीव हे दोन शब्द आहेत, पण आमच्या मराठी भाषेमध्ये बिलीव आणि फेथ या दोघाही शब्दासाठी विश्वास हाच एक शब्द वापरण्यात येतो. अर्थात आम्हाला ही गोष्ट समजणं फार गरजेची आहे, या दोघांमध्ये काय फरक आहे व विश्वासाचं रहस्य नक्की काय आहे. आम्ही पाहूया. आपणा सर्वांना विनंती आहे की हा संदेश तुम्ही सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा. मार्कृत शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि याचं वचन मी 18 पासून ते 29 पर्यंत वाचत आहे. तो जेथे जेथे त्याला धरितो तेथे तेथे तो त्याला खाली आपडतो, मग हा तोंडाला फेस आणून कडकडा दात खातो व निपचत पडतो. त्याला काढावे म्हणून आपल्या शिष्यांना मी सांगितले, परंतु त्यांना तो काढता येईना. यावर तो म्हणाला, हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्या बरोबर असणार, कोठवर तुम्हाला वागवून घेणार, त्याला माझ्याकडे आणा. त्यांनी त्याला त्याच्याकडे आणले, तेव्हा त्या आत्म्याने येशूला पाहताच मुलाला पिळून टाकले व तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला. तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले, याला असे होऊन किती काळ लोटला? तो म्हणाला, बाळपणापासून. याचा नाश करावा म्हणून त्याने याला पुष्कळदा विस्तवात व पाण्यात टाकले, पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हाला सहाय्य करा. येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. लागलास मुलाचा बाप मोठ्याने म्हणाला, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका. तेव्हा लोक धावत येत आहेत असे पाहून येशू अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हणाला, अरे मुक्या बहिऱ्या आत्म्या, मी तुला आज्ञा करीतो, याच्यान तो नेक व पुन्हा कधी याच्यात शिरू नको. तेव्हा तो आत्मा ओरडून व त्याला फारच पिळून निघाला आणि तो मेल्यासारखा झाला, म्हणून तो मेला आहे असेच बहुतेक जण म्हणाले. पण येशूने त्याला हातास धरून उठविले व तो उभा राहिला. मग तो घरात गेल्यावर त्याच्या शिष्याने त्याला एकांती विचारले, आम्हाला तो का काढता आला नाही? तो त्यास म्हणाला, ही जात प्रार्थने वाचून दुसऱ्या कशानेही निघणारी नाही. प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला आशीर्वाद देव आणि आम्हा सर्वांना या वचनाद्वारे आशीर्वादित करो, आमेन. या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की ज्या मुलाला मुका आणि बहिरा आत्मा लागला होता त्याच्या वडिलांनी या ठिकाणी विश्वास केलेला आहे, परंतु त्याचा हा विश्वास मानवी विश्वास होता आणि म्हणून तो म्हणत होता, तुझ्याने करवत असेल तर बघ. असे कसे म्हणतोस? कारण विश्वास धरणाऱ्याला सर्व गोष्टी शक्य आहेत. ओनली बिलीव, ऑल थिंग्स आर पॉसिबल. या ठिकाणी या मुलाच्या बापाने प्रभूला म्हटले की मी विश्वास धरितो, आय बिलीव. अर्थात हा त्याचा विश्वास मानवी विश्वास आहे, परंतु या मानवी विश्वासाने त्याच्या प्रार्थनेचे उत्तर त्याला मिळू शकत नाही. अर्थात बिलीव या शब्दावर लक्ष द्या. वचन 24 म्हणते, लागलास त्या मुलाचा बाप मोठ्याने रडून म्हणाला. अर्थात या बापाला त्याने केलेल्या अविश्वासाबद्दल समज मिळालेली आहे व त्याला वाईट वाटलेले आहे, त्यामुळे तो रडत आहे व तो रडून म्हणत आहे, आय बिलीव, मी विश्वास धरतो, माझ्या अविश्वासाविषयी तूच माझे सहाय्य कर. अर्थात देवाकडे त्याने विश्वासाविषयी मदत मागितलेली आहे. हीच आमच्या मानवी विश्वासाची अवस्था आहे. हीच गोष्ट आमच्याही जीवनामध्ये अशीच घडत असते. अर्थात या ठिकाणी घडलेली ही घटना तुम्हाला आणि आम्हाला काहीतरी शिकवित आहे
म्हणून आम्ही आमचं लक्ष या घटनेकडे लावूया आणि आम्ही इथे विश्वासाचं प्रकटीकरण प्राप्त करूया. अर्थात या ठिकाणी विश्वासाचे दोन शब्द इंग्लिश भाषेमध्ये म्हटले गेलेले आहेत, बिलीव आणि फेथ. मराठी हिंदी भाषेमध्ये त्याला विश्वास हाच एक शब्द वापरलेला आहे. परंतु बिलीव हा जो भाग आहे हा आमचा मानवी विश्वासाला दर्शवितो आणि फेथ हा जो एक भाग आहे हा देवाकडून प्राप्त होणाऱ्या विश्वासाला दर्शवितो, जो दैवी विश्वास आहे. नवीन करारामध्ये आम्हाला आढळते की दैवी विश्वासाद्वारे आरोग्य प्राप्त होते. आम्ही जर देवाच्या नियमांनी चालू तरच ते प्राप्त होऊ शकते. समस्या आमची ही आहे की आम्ही मानवी विश्वास करीतो. एक आहे मानवी विश्वास, दुसरा आहे दैवी विश्वास. मानवी विश्वास व दैवी विश्वास यांच्यामध्ये एक महान फरक आहे व हा फरक समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आमच्यामध्ये असणारा जो मानवी विश्वास आहे यालाच म्हणतात बिलीव, व हा मानवी विश्वास याच्यामध्ये संशय आहे, अविश्वास आहे. म्हणून आम्हाला देवाकडून या विश्वासाद्वारे काही प्राप्त होऊ शकत नाही. अर्थात त्याच्याकडे दैवी आरोग्याची गरज होती व त्यासाठी त्याने मदत मागितली की हे प्रभू माझा अविश्वास दूर कर. त्या बापाला आपल्या पुत्रासाठी दैवी आरोग्य मिळण्यासाठी दैवी विश्वासाची आवश्यकता होती. म्हणून त्याला ज्या दैवी आरोग्याची गरज होती त्यावर त्याला स्वार व्हायचे होते. म्हणून आम्ही या ठिकाणी हे सत्य समजणं आवश्यक आहे की हा मानवी विश्वास आम्हाला दैवी विश्वासाकडे घेऊन जात आहे, व ज्या वेळेला देवाकडून तो दैवी विश्वास आम्हाला मिळेल तेव्हाच खरी विश्वासाची पूर्णता येईल. तेव्हाच देव आम्ही मागितलेल्या गोष्टी आम्हाला देईल, आम्हाला आमच्या प्रार्थनेचे उत्तर मिळेल. अर्थात बिलीव जो आहे हा आम्ही स्वतःहून करीत असतो. हा जो विश्वास आहे हा आमचा मानवी विश्वास आहे, मानसिक विश्वास आहे. अर्थात हा विश्वासच आम्हाला दैवी विश्वासाकडे घेऊन जात असतो. व आमचा मानवी विश्वास हे एक ते चॅनल आहे. आम्ही मनुष्य जो विश्वास ठेवतो त्याला म्हणतात बिलीव, व देवापासून आम्हाला प्राप्त होतो त्याला म्हणतात फेथ, म्हणजे विश्वास. परंतु हा मानसिक विश्वास ज्याला बिलिव्हिंग म्हणतात हा बायबलचा विश्वास नाहीये. हा आमचा मानवी विश्वास आहे जो बुद्धिमत्तेवर मानसिकरित्या आधारित आहे. म्हणूनच आमचा मानवी विश्वास देवाकडे केलेल्या प्रार्थनेचे उत्तर आम्हाला मिळू देत नाही. अर्थात ज्या वेळेला आम्ही मानसिकरित्या ऐकतो त्यावेळेला आम्ही देवाचं वचन पटण्यावर घेत असतो. अर्थात हे मला पटते, हे मला पटत नाही. पण ज्या वेळेला आम्ही दैवी विश्वासाने ते ऐकतो त्यावेळेला तो विश्वास देवाच्या वचनाची आम्हाला ओळख देतो आणि आम्हाला सत्याचा उलगडा प्राप्त होतो. रिक्षा चालक जो अनोळखी व्यक्ती आहे, आम्ही त्याला ओळखतही नसतो, त्याने कधी भूतकाळात अपघात केला होता काय काहीच आम्हाला माहीत नसते, तरी आम्ही मानवी विश्वासाने आम्ही त्या रिक्षामध्ये बसतो व आम्ही सहज त्याच्यावर विश्वास करीतो. अर्थात हा विश्वास करीतो की हा व्यक्ती मला सुरक्षितरित्या माझ्या इच्छित स्थळी मला पोहोचवी. परंतु ज्या वेळेला देवावर विश्वास करण्याची वेळ येते तेव्हाच संशयाचे वारे वाहू लागतात. चिंता, निराशा, भीती, अविश्वास हे देवावर आम्ही करतो. अर्थात आम्ही देवावर अविश्वास करीतो, येथेच आमचं चुकते. जसा विश्वास हा एक दैवी म्हणजे अलौकिक सुपरनॅचरल आहे, तसा संशय देखील सुपरनॅचरल अशी एक शक्ती आहे. अर्थात अविश्वास ही सैतानाकडून असणारी शक्ती आहे व विश्वास ही देवाकडून प्राप्त होणारी शक्ती आहे. अनेक वेळेला आम्ही देवाचं वचन हे पटण्यावर घेत असतो. अर्थात आम्हाला पटते किंवा नाही पटते, देवाची वचने तशी आम्हाला घेता येत नाहीत, कारण कुठेतरी आम्ही त्या वचनावर संशय व्यक्त करीत असतो जेव्हा आम्ही ती पटण्यावर घेतो. म्हणून ते वचन आमच्या जीवनात प्रवेश करू शकत नाही आणि त्यामुळे देवापासून प्राप्त होणारा विश्वास त्यांना मिळू शकत नाही, कारण ते साधा मानवी विश्वासही देवाच्या वचनावर करीत नाहीत. म्हणून त्यांच्या जीवनात देवाच्या वचनावर बिलीव विश्वास हा निर्माण होऊ शकत नाही. परंतु जो विश्वास करतो तो वचनांना ओळखतो, समजतो, त्या वचनाकडेच पाहतो. अर्थात
आमची समस्या ही असते की आम्ही मानवी पद्धतीने विश्वास करीत असतो. आमच्या या मानवी विश्वासाद्वारे आम्ही देवाला संतुष्ट करू शकत नाही. त्यात अधुरेपण आहे, अपुरेपण आहे. परंतु ज्या वेळेला आम्ही तो मानवी विश्वास बिलीव हा आम्ही पकडून ठेवतो, त्यावेळेला देव आमच्याकडून एका धीराची अपेक्षा करीत असतो. म्हणून तो अविश्वास संशय पूर्णपणे जीवनातून हटवून टाकण्यासाठी, काढून टाकण्यासाठी देवाच्या दैवी विश्वासाची गरज असते. ज्या वेळेला आम्ही देवाचं वचन ऐकत असतो त्यावेळेला मानसिकरित्या आम्हाला ते कळते, मानसिक समज देवाकडून आम्हाला प्राप्त होते. परंतु तो विश्वास जर देवाकडून वरून येत असेल तर तो वचनाला ओळखतो. मग कोणी काहीही म्हणू दे, आम्हा व्यक्तींकडे हेच प्रकटीकरण हवे जे भक्तिमान मनुष्याला देवाकडून प्राप्त होते. अर्थात विश्वासाचे दोन भाग आहेत, एक विश्वासाचं फळ व दुसरा भाग आहे विश्वास हे दान आहे, गिफ्ट ऑफ फेथ. असे दोन आम्हाला प्रकार या ठिकाणी आढळतात. अर्थात ज्या वेळेला फळ हा शब्द येतो त्यावेळेला आम्हाला हे ठाऊक आहे की नैसर्गिकरित्या फळ कसे वाढते. एक बीज लावण्यात येते व ते एक रोप बनते. मग त्याला पाणी घालावे लागते, खत घालावे लागते, त्याची निगा राखावी लागते, तेव्हा त्याची वाढ होत जाते व ते झाड मोठे होऊन फळ देऊ लागते. तसेच पवित्र आत्मा आमच्या ठाई विश्वासाचं फळ निर्माण करण्याचं कार्य करीतो. हे विश्वासाचं फळ हा आमचा मानवी विश्वास आहे व याची लावगड करून त्याची वाढ आमच्या प्रभूशी असणारा अनुभव यावर अवलंबून आहे. जेव्हा आम्ही पाहतो की देव त्याची निगा राखतो मग विश्वासाचे फळ आमच्यामध्ये वाढू लागते. जेव्हा आम्ही पूर्ण वाढ होऊन परिपक्वतेला पोहोचतो. करिंथकरास पहिले पत्र याच्या 12:8-10 आम्ही काही आध्यात्मिक दानाबद्दल, वरदानांबद्दल पाहतो. कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने. अर्थात या ठिकाणी आम्ही काय पाहत आहोत, आत्म्याद्वारे प्राप्त होणारे विश्वासाचे दान. अर्थात विश्वास हे देवाकडून प्राप्त होणारे दान ही आहे. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत हे देवाकडून मिळणारं दान आहे. आणि हे मानवी विश्वास ज्या वेळेला आम्ही ठेवतो देवाच्या वचनावर व तोच विश्वास आम्हाला पुढे पुढे घेऊन जातो दैवी विश्वासाकडे, व दैवी विश्वास आम्हाला देवापासून प्राप्त होतो, एक दान म्हणून आम्हाला प्राप्त होतो. अर्थात देवापासून मिळालेलं हे विश्वासाचं दान आमच्या प्रयत्नांनी आम्ही बंद किंवा चालू करू शकत नाही. अर्थात हे दान आहे व याच्यावर पूर्ण ताबा देवाचा आहे, त्यावर आमचा काहीच ताबा नसतो. ते विश्वासाचे दान देव त्या व्यक्तीला देतो ज्याला द्यावे अशी देवाची इच्छा आहे, त्याला ते देव देतो व त्याला वाटते त्या ठिकाणी देव त्याला पाठवितो. देवाच्या या विश्वासाच्या देणगीवर पूर्ण नियंत्रण आहे. जसे एक लहान मूल त्याच्या हाती आम्ही ब्लेड खेळण्यासाठी देऊ शकत नाही, कारण त्याला माहित नाही ते कसे वापरावे, ते त्याच्यासाठी धोकादायक असते. तसेच प्रभू देखील आपले विश्वासाचे दान आपल्या हाती देत नाही जिथपर्यंत आम्हाला हे माहित नाही की देवाला त्याद्वारे काय करायचे आहे. कारण यात काही संशय नाही की आम्ही देवाच्या संकल्पाला व्यत्यय आणतो, म्हणून तो या दैवी विश्वासाला आपल्या नियंत्रणात राखतो. संत जनांच्या स्वाधीन केलेला, पवित्र जनांच्या स्वाधीन केलेला हा तोच विश्वास आहे. आम्ही मानवी विश्वास करावा ही एक नैसर्गिक कुवत आमच्या देवानेच निर्माण केलेली आहे की आम्ही सहज विश्वास करू शकतो. आमची जबाबदारी ही आहे की आम्ही देवाच्या वचनावर आमच्या बुद्धिमतेने विश्वास करावा व तो विश्वास पकडून ठेवावा जिथपर्यंत देवाकडून विश्वासाचं दान आम्हाला मिळत नाही. व देव आम्हा मनुष्यांकडून हा बिलिव्हिंग पार्ट जो आहे, जो देवावर विश्वास करण्याचा मानवी विश्वास, हा आमच्याकडून अपेक्षित असतो. अर्थात त्याशिवाय आम्ही दैवी विश्वासाला पोहोचू शकत नाही. विश्वास देवाचे वचन ऐकल्याने आमच्यात निर्माण होत असतो. ही देवाची कृपा व दया आहे जी विश्वासाचे दान आम्हाला देते. चमत्कार घडविणारा विश्वास पाठविण्यापूर्वी देव तेथे थांबतो. अर्थात आमच्या मानवी विश्वासाचा भाग जिथपर्यंत पूर्ण होत नाही तिथपर्यंत देव कधीच
त्याचा भाग पूर्ण करण्यास अपयशी ठरत नाही. देव आमच्या भावना पाहत नसतो, तो आमचा निर्णय पाहतो व तो निर्णय आम्ही मानवी विश्वासाने केलेला असतो. येथे निवड व निर्णय आहे. देवाच्या अभिवचनावर आम्ही विश्वास करीतो त्यावेळी आमच्यात प्रत्येक भावना ज्या उद्भवतात त्या पूर्णतः देवाच्या विश्वासाविरुद्ध असतात ज्यावर आम्ही विश्वास करतो. अर्थात देव आमच्या विश्वासाला ग्रहण करतो, आमच्या भावनेंना नाही. आमच्या भावना या मानवी आहेत व फसव्या आहेत. देवाने दिलेला विश्वास हा भावनेंच्या पलीकडे आहे. अर्थात ही गोष्ट आम्ही ध्यानात ठेवावी की देव आमच्याकडून आमच्या मानवी विश्वासाबद्दल देव आम्हाला जबाबदार ठरवितो. देव आम्हाला हे शिकवित नाहीये की आमच्याकडे मानवी विश्वास नसावा, परंतु तो मानवी विश्वास आपल्यामध्ये पुरेसा नाहीये. अर्थात देवाला आमच्या या मानवी विश्वासाला जागृत करावे लागते. अर्थात देव ज्या वेळेला आमच्या मानवी विश्वासाला जागृत करीतो तेव्हा आमच्यामध्ये एक चेतना जागृत होते. अर्थात देवाला एक अभिषेक करावा लागतो. त्यावेळेला देव आमच्या विश्वासाचा विषय बनतो. देवाचा शब्द विश्वासावर ओतला जातो तेव्हा आमच्यात असणारा बौद्धिक विश्वास, मानसिक विश्वास ज्याला बिलिव्हिंग म्हणतात, तो आध्यात्मिक प्रकटीकरणामध्ये बदलतो व याच प्रकटीकरणाच्या पायावर प्रभू येशू ख्रिस्त आपली मंडळी बांधतो. अर्थात देवाची कृपा आम्ही केलेल्या बौद्धिक विश्वासावर देव ओततो, त्या बौद्धिक विश्वासावर देव कृपेची वृष्टी करीतो. अशा विश्वासाच्या प्रकटीकरणावर येशू ख्रिस्त आज आपली मंडळी बांधत आहे. अशा विश्वासाच्या प्रकटीकरणाच्या पायावर बांधलेल्या मंडळीवर अधोलोकाच्या फाटकाचे काहीच चालू शकत नाही. अर्थात अधोलोकाचे फाटक त्यावर प्रबळ होऊ शकणार नाही. बौद्धिक म्हणजे मानवी विश्वासावर देव आपली मंडळी कधीच बांधत नाही. यहुदाचं पत्र यातलं तिसरं वचन मी आपणापुढे वाचत आहे. प्रियजन हो, आपल्या सामायिक तारणाविषयी तुम्हास लिहावयाची मला मोठी ओढ लागली होती. तरी एकदाचाच पवित्र जनांच्या हवाली केलेला जो विश्वास, त्याचे समर्थन करण्यासंबंधीचा बोध तुम्हास लिहून पाठविण्याचे मला अगत्य वाटले. या ठिकाणी वचन म्हणते एकदाचाच पवित्र जनांच्या हवाली केलेला जो विश्वास. अर्थात देवाने एक विश्वास पवित्र जनांच्या स्वाधीन केलेला आहे व हा विश्वास दैवी विश्वास आहे, हा मानसिक विश्वास नाही. इब्री लोकास पत्र 11:6 वचन म्हणते आणि विश्वासापासून त्याला संतोष मिळणे अशक्य आहे. अर्थात हा कोणता विश्वास? देवाकडून प्राप्त होणारा दैवी विश्वास. या विश्वासाद्वारेच जो देवाने आम्हाला दान म्हणून दिलेला आहे त्याद्वारेच आम्ही देवाला संतुष्ट करू शकतो. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे व त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. अर्थात हे वचन या ठिकाणी आजच्या संदेशाचं मर्म प्रकट करीते. देव प्रतिफळ काय देतो? विश्वासाचं दान. या ठिकाणी वचन म्हणते कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे. हा झाला मानवी विश्वास व त्या मानवी विश्वासात आम्ही चिकटून राहिलो, पुढे पुढे गेलो. त्यावेळेला देवाने आम्हाला झटून शोध केल्यामुळे प्रतिफळ दिलेलं आहे आणि ते प्रतिफळ म्हणजे विश्वासाचे दान. यालाच म्हणतात फेथ इज रिवॉर्ड फ्रॉम गॉड. देवापासून विश्वास हे एक बक्षीस मिळालेलं आहे. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहतो की विश्वासाचं हे दान आमच्या मधील अविश्वास पूर्णतः घालवून टाकतो. अर्थात या विश्वासा पुढे अविश्वास राहू शकत नाही कारण हा देवापासून प्राप्त झालेला विश्वास आहे. इफिसकरस पत्र 2 आणि याचं 8 वचन म्हणते कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर हे देवाचे दान आहे. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत विश्वास हे देवापासून मिळणारं दान आहे, तारण हे देखील देवापासून मिळणारं दान आहे आणि म्हणूनच वचन म्हणते हे तुमच्या हातून झाले असे नाही. विश्वास पण देवाकडूनच मिळाला, तारण ही देवाकडूनच मिळाले. ही गोष्ट आम्हाला समजणं अतिशय आवश्यक आहे. प्रेषितांची कृत 33 आणि याच्या 16 वचनात मी वाचत आहे त्याच्याच नावावरील विश्वासामुळे त्या नावाने ह्या ज्या माणसाला तुम्ही पाहता व ओळखता
त्याला शक्तिमान केले आहे। त्याच्याद्वारे असलेल्या विश्वासाने याला तुम्हा सर्वसमक्ष ही शरीर संपत्ती प्राप्त झाली आहे। अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत त्याच्या नावाने, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने जो विश्वास निर्माण होतो त्या विश्वासाने त्या व्यक्तीला शक्तिमान केले। व वचन पुढे म्हणते त्याच्याद्वारे असलेले विश्वासाने, अर्थात येशू कडून जो दैवी विश्वास देण्यात आला त्या विश्वासाद्वारे त्या लंगड्या भिकाऱ्याला त्या ठिकाणी शरीर संपत्ती प्राप्त झाली। म्हणून हे वचन अतिशय महत्त्वाचं वचन आहे व हे दैवी विश्वास जो देव प्रतिफळ देतो त्याला दर्शवित आहे। अर्थात येशू ख्रिस्तावरील जो विश्वास आहे तोच मनुष्याला शक्तिमान करीतो, पूर्ण आरोग्य देतो। व या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहत आहोत सुंदर नावाच्या दरवाजाजवळ हा एक लंगडा भिकारी या ठिकाणी पूर्ण बरा झालेला आहे। अर्थात यहुदाचं पत्र 3 वचन आम्हाला हीच गोष्ट सांगत आहे, पवित्र जनांच्या स्वाधीन केलेला हा विश्वास। अर्थात या लंगड्या भिकाऱ्याला या विश्वासाचे प्रगटीकरण प्राप्त झाले। अर्थात पेत्र या ठिकाणी त्या व्यक्तीच्या मानवी विश्वासाबद्दल म्हणत नाहीये, जो मनुष्य पांगळा होता तो बरा झाला, कारण त्याच्या मानवी विश्वासाद्वारे हा चमत्कार घडलेला नव्हता, हा दैवी विश्वासाद्वारे निर्माण झाला होता। म्हणून देवाच्या वचनावर आम्ही आमच्या बुद्धिमत्तेने विश्वास करणे व देवाच्या वचनावर दैवी विश्वासाने विश्वास करणे या दोन्हीही भिन्न गोष्टी आहेत। अर्थात पवित्र आत्म्याचं हे कार्य आहे की त्याने आम्हाला या बिलीव मधून फेथ कडे न्यावे, देवाकडून प्राप्त होणाऱ्या विश्वासाकडे न्यावे। म्हणून या ठिकाणी पवित्र आत्मा आमच्या मध्ये कार्य करीतो। म्हणून ज्याला आम्ही भूतकाळात विश्वास म्हणून समजत आलेलो आहोत तो एक केवळ भरवसा होता, ट्रस्ट होती। आम्ही प्रभूवर भरोसा ठेवतो, त्याने आम्हाला मदत करावी, परंतु तोच भरोसा पकडून ज्या वेळेला तो भरोसा आम्ही जिवंत ठेवतो तेव्हा देव आम्हाला दैवी विश्वासाची भेट देणगी देतो व तेव्हा आम्ही अदृश्य गोष्टी पाहू लागतो। करिंथकरास 2 पत्र 5 7 वचन म्हणते आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही। अर्थात हा विश्वास तेव्हा निर्माण होतो जेव्हा देव त्याचा दैवी विश्वास आम्हाला देतो व तेव्हाच आम्ही अदृश्य गोष्टी पाहू लागतो। इब्री लोकास पत्र याचा 12 वचन म्हणते आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे। विश्वास हा आमच्याकडून नसतो, हा देवाकडून आम्हाला प्राप्त होत असतो, कारण त्याचा उत्पादक स्वयं देव आहे। म्हणून तो विश्वास मूळतः देवाच मध्ये अस्तित्वात आहे। अर्थात विश्वासाचा उत्पादक कोण आहे? स्वतः प्रभू येशू ख्रिस्त, जो विश्वास उत्पादन करीतो, निर्माण करीतो व विश्वासाची पूर्णताही तोच करीतो। म्हणून त्या येशू कडे आम्ही पाहत राहावे ही देवाची इच्छा आहे। म्हणजे या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहतो की येशू ख्रिस्त स्वतः विश्वासाचा लेखक आहे। सर्व विश्वास हा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मूळता आहे, ओरिजिनेट्स इन लॉर्ड जीसस क्राइस्ट। तो येशूने वचन दिले आहे की तो आम्हाला सोडून जाणार नाही व आम्हाला टाकणार नाही, अर्थात आमच्यापासून तो दूर जाणार नाही। म्हणून विश्वास ज्याच्याकडून मिळतो त्या विश्वासाला जर पकडून राहू तर तो विश्वास देव आमच्या ठाई निर्माण करी। जसे आम्ही अधिक आध्यात्मिक बनत जाऊ तसा आमचा विश्वासही अधिक बळकट बनत जाईल व त्याची कृतीही परिणामकारक ठरेल। परंतु या ठिकाणी ही गोष्ट समजणं गरजेची आहे की आम्ही मनुष्य केवळ देवावर बिलीव करू शकतो, आमच्याकडे तेवढीच कुवत आहे, परंतु बिलीव हा जो एक विश्वास आहे हा आम्हा मनुष्यांतून निर्माण होणारा विश्वास आहे, हा देवाकडून प्राप्त झालेला विश्वास नाही। म्हणूनच याला आम्ही मानवी विश्वास संबोधत आहोत। म्हणून हा बायबलचा विश्वास नाहीये हे आम्हाला समजणं फार आवश्यक आहे। ही गोष्ट समजून घ्या, अर्थात आम्ही हा मानवी विश्वास देवावर ठेवतो आणि आम्ही देवाकडून उत्तरासाठी धीराने वाट ही पाहत असतो। अर्थात हा आमचा भाग आहे जो देव आमच्याकडून अपेक्षितो, तिथपर्यंत देव त्याच्याकडील विश्वास आम्हाला देत नाही। म्हणून आम्हाला इथे धीर धरणं फार गरजेचे आहे, म्हणजे देवाकडून प्राप्त होणारा विश्वास हे प्रतिफळ आहे, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे रिवॉर्ड, म्हणजे एक बक्षीस देव विश्वासाचा आम्हाला देतो। कारण आम्ही जी आमच्यात कुवत होती मानवी विश्वास देवाच्या वचनांवर करावा
तो आम्ही पूर्णतः करीतो हे देव धीराने आमची वाट पाहून त्या स्थितीमध्ये आम्हाला तो पाहतो की याने पूर्ण विश्वास केलेला आहे, तेव्हा देव आपलं प्रतिफळ पाठवून देतो, रिवॉर्ड बक्षीस म्हणून, देव बक्षीस म्हणून विश्वास पाठवून देतो। परंतु येथे आम्ही देवाकडून प्राप्त होणाऱ्या विश्वासासाठी मदत मागितली पाहिजे। ही गोष्ट येथे आम्हाला शिकणं फार गरजेची आहे की हे देवा तुझा विश्वास माझ्यामध्ये निर्माण कर, अर्थात विश्वास हे एक प्रकटीकरण आहे, म्हणून ते सर्वांना प्राप्त होत नाही, म्हणूनच हे देवाकडून प्राप्त होणारे बक्षीस प्रतिफळ रिवॉर्ड आहे। सगळ्यांकडे हा विश्वास असू शकत नाही, देवाकडून ते प्रकटीकरण मिळते व देव हे प्रकटीकरण भक्तिमान मनुष्याला देतो। आम्हाला आमच्या प्रार्थनेचे उत्तर मिळण्यासाठी कदाचित यापुढे जर आम्हाला भरोसा करण्यास, बिलीव करण्यास थोडा बहुत कठीण संघर्ष करावाही लागेल, परंतु आम्ही त्या मानवी भरोशाद्वारे निश्चिंत राहावे हे जाणून की देव आम्हाला त्याच्या विश्वासाची देणगी आम्हाला पाठवून देईल, अर्थात हे सर्व संघर्ष संपेपर्यंत कदाचित देव आमची वाट पाहिल। विश्वासाची देणगी निर्माण करण्यास आमचे मानवी प्रयत्न अपयशी ठरतील, परंतु प्रभू आमच्यापासून दूर नाही, कारण तो आम्हाला सोडून जाणार नाही, टाकणार नाही, असे महान व खरे सत्य वचन त्याने आम्हाला दिले आहे। एक उदाहरण म्हणजे सूर्य व त्याच्याकडून येणारा प्रकाश, हा प्रकाश जसा उष्णता प्रकाशाबरोबर घेऊन येत असतो, तसेच विश्वासाची देणगी आम्हाला देवाकडून मिळण्यापूर्वी मिळते। जेव्हा आम्ही आमचा भाग पूर्ण करीतो तेव्हा देव त्याचा भाग पूर्ण करण्यास कधीच अपयशी ठरला नाही। म्हणून देवाचा दैवी विश्वास जो देवापासून आम्हाला दान म्हणून प्राप्त होतो हा केवळ एक विचार नाहीये, परंतु त्यात आमचा समावेश आहे। आमची जबाबदारी मानवी विश्वास करण्याची आहे व देव तेव्हा आम्हाला विश्वासाची देणगी देतो। ही गोष्ट सांगण्यास दुःख होते की काही ख्रिस्ती व्यक्तींचा विश्वास देवापेक्षा सैतानावर अधिक आहे, परंतु सत्य हे आहे की खरा बायबलचा विश्वास हा दैवी रीतीने आमच्या हृदयात प्रकटीकरण देऊन जातो। अशी एक वेळ यायला हवी जेथे आम्ही हे जाणू की आमच्याकडे फक्त देवाचा विश्वास आहे जो त्याने आम्हाला दिला आहे। दैवी विश्वास हा देव खरा आहे हे जाणतो व त्याच्या प्रत्येक अभिवचनावर भरोसा करू शकतो। हा विश्वास आमच्या हृदयाचे कान उघडतो यासाठी की आम्ही सत्य पाहावे। तो विश्वास आमचे परिवर्तन करीतो, आम्हाला देवाकडे नेतो। देव तेव्हा आम्हाला प्रकट करीतो ते दैवी प्रकटीकरण। विश्वास हे एक प्रकटीकरण आहे, तेथेच आम्ही असायला हवे। देव त्याच्या कृपेने ते आम्हाला प्रकट करतो, आम्ही काही केले असे नाही, आम्ही त्या विश्वासात येण्यासाठी काहीही प्रयत्न केलेले नाहीत। हे ध्यानी असू द्या, जेव्हा तुमच्याकडे विश्वास आहे देवाच्या कृपेने तो तुम्हाला देण्यात आलेला आहे व देवाने ते तुम्हाला प्रकट केले आहे, म्हणूनच विश्वास हे प्रकटीकरण आहे। ख्रिस्ताची संपूर्ण मंडळी याच प्रकटीकरणाच्या पायावर उभारलेली आहे। प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो, आमेन। आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी शेवटपर्यंत व ध्यानपूर्वक पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे। हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवावे किंवा आमच्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता। गॉड ब्लेस यू।